राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धांसाठी लातूर संघ रवाना. लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर. मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त, त्यात सेल लावून एकदम मस्त. दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर 2022 दरम्यान गोंदिया महाराष्ट्र येथे होणाऱ्या 41व्या महाराष्ट्र स्टेट सब ज्युनियर बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022-23 साठी आज रोजी लातूर जिल्ह्याचा संघ रवाना झाला असून संघातील खेळाडूंचे, संघ प्रशिक्षकांचे अहमदपूर व नांदेड येथे मोठ्या उत्साहाने स्वागत व सत्कार करण्यात आले. लातूर जिल्हा संघात किलविल नॅशनल स्कूल, ज्ञानवर्धिनी विद्यालय, यशवंत विद्यालय, नारायण इंटरनॅशनल स्कूल, महात्मा फुले विद्यालय अशा जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडूंचा समावेश आहे. मुलींच्या संघात मानसी घोगरे, कर्णधार स्नेहा सूर्यवंशी, शुभांगी जाधव, जान्हवी पाटील, अदिती गरुडे, श्रद्धा होंडराव, रोहिणी सूर्यवंशी, रागिनी यादव, माया सूर्यवंशी तर संघ प्रशिक्षक संध्याराणी एळीकर हे आहेत. मुलांच्या संघात शाहीदचे कर्णधार ऋषिकेश गोटमुकले, विराज सूर्यवंशी, शंभुराज काटे, अभय भोसले, व्यंकट यादव, नामदेव पाटील, ऋषिकेश सूर्यवंशी, विश्वजित पाटील तर संघ प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू BL अभिजित सर्व अर्षद शेख हे आहेत. लातूर जिल्हा संघाने गेल्या 14 वर्षापासून शालेय विद्यापीठीय असोसिएशन अशा विविध स्पर्धात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रात ठसा उमटवलाय. मुले खेळाडूंमध्ये अकबर पठाण, चेतन मुंडे, अदनान शेख, तानाजी कदम, माधव सगरे, नईम शेख, संगमेश्वर लाटे, माधव सोनटक्के, आशु शेख, विकास जयभाय, फैजान शेख, मिरान शेख, निहाल पठाण, अर्षद शेख, वैभव कदम, प्रशांत सुरणार, माधव भिसे, सचिन भगत, खंडूसर, सागर किरण, यश जाधव यांनी तर मुलींमध्ये मनीषा सूर्यवंशी, उज्ज्वला राठोड, पृथ्वी यादव, विद्या आंबोरे, पूजा राठोड, कल्पना पौळ, नीता बानाटे, कोमल पौळ, आशा जाधव, प्रणिता ठवरे, अणु पाटील, स्वाती औसेकर, मनीषा माने, अश्विनी राठोड, स्वाती मुंडे, गंगा केंद्रे, प्रणिता सूर्यवंशी, रोहिणी सूर्यवंशी, कांचन उमाटवाडे या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरीने महाराष्ट्रात विजय प्राप्त करत देश पातळीवरील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत यश संपादन केले. खेळाचा व विशेष कौशल्याचा वारसा असलेल्या या खेळाडूंचे प्रशिक्षण जिल्हा संघटनेच्या अधीनस्थ असंच स्पोर्ट्स अकॅडमी येथे होत आहे. लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व सध्या नांदेड जिल्ह्यात पोलीस दलामध्ये एक निर्भीड गुन्हेगारांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असद शेख यांनी या खेळात अनेक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धात विजय मिळवत देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक प्राप्त करत मानाचा स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळवलाय. सध्या ते याच खेळाचे जिल्हा सचिव आहेत. उत्कृष्ट खेळ व यशस्वी वाटचालीचा वारसा असलेल्या या संघानंही राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून नाव उज्ज्वल करावे म्हणून जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा संगमेश्वरनीला, किलबिल नॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा भोसले, सचिव असद शेख, अकबर पठाण, अयुब जहागीरदार, तब्रेज पठाण, मुख्याध्यापक संतोष पाटील, शफी शेख, प्रमोद पाटील व इतर अधिकारी पदाधिकारी यांनी सत्कार करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.